नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया टी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जो काही पेपर दोन झालेला आहे सहावी ते आठवीसाठीची साठीची या ठिकाणी वेळ जो आहे ते दोन ते साडेचार वेळेमध्ये झालेला आहे त्याची आन्सर कि जी आहे ती असं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याआधी आधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ बघा मित्रांनो जो काही पेपर दोन आहे सव्वी ते आठवीसाठी साठी सोशल सायन्सचा यामधले जे काही मराठी व्याकरणाचे तीस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते स्पष्टीकरणाचा आपण या व्हिडिओच्या मा हो। माध्यमातून घेत आहोत यामध्ये बघू शकता मित्रांनो आपण संभाव्य आन्सर की घेत आहे त्यामध्ये एखादा प्रश्न जर या ठिकाणी चुकला असेल तर बिलकुल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे यामधला जो पहिला प्रश्न आहे तो बघूया दिलेली मन पूर्ण करा ज्याची खावी पोळी त्याची करावी चहाडी करावी निंदा भरावी झुळी आणि वाजवावी टाळी तर आपण प्रत्येकदा म्हणतो आणि बऱ्याचदा म्हणतो ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी ऑप्शन क्रमांक चार वाजवावी टाळी याच या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा जो प्रश्न या आहे तो बघूया सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहेत तर सम्राट सिंह सम्राट सिंह त्याचबरोबर कवडी चुंबक हा सुद्धा एक प्रसिद्ध नाटक आहे त्यांचंच ठीक आहे त्यानंतर प्रीती संगम हे सुद्धा एक प्रसिद्ध त्यांचं नाटक आहे कवडीचुंबक सम्राट सिंह आणि प्रीतीसिंग प्रीती संगम हे जे काही नाटक आहे ते कोणाचे आहेत तर प्र प्र्हाद केशव अत्रे यांचे आहेत ऑप्शन क्रमांक तीन प्रल्हाद केशव अत्रे याचं या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे तुमची जी आन्सर की आहे तुम्ही लगेच या ठिकाणी चेक करायचे आहे या ठिकाणी बघा सम्राट सिंह कवडीचुंबक संगम त्याचबरोबर साष्टांग नमस्कार हे जे काही या ठिकाणी नाटक आहे ते प्रोके अत्रे त्याचंच टोपन नाव या ठिकाणी जर बघितलं तर केशव कुमार आहेत ठीक आहे केशव कुमार केशव सूत म्हणून एक आपल्याला आज आलं होतं त्या संदर्भात सेकंड पेपरमध्ये सुद्धा तो प्रश्न या ठिकाणी प्रश्न बघूया सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत तर सांध्य पर्वतातील वैष्णवी हा जो काही काव्यसंग्रह आहे तो आहे माणिक शंकर गोडघाटे यांचं कोणाचं आहे माणिक शंकर गोडघाटे यांचा आहे आता यामध्ये आपल्याला ऑप्शन कोणता आहे गोडघाटे यांचं तर गोडघाटे यांचं टोपन नाव आहे कवी ग्रेस तर सांध्य पर्वतातील वैष्णवी हे जे काही काव्यसंग्रह आहे तो आहे माणिक शंकर गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस यांचं आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी ग्रेस याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा संबोधन म्हणजेच काय तर हाक आपण काय म्हणतो हाक मारताना देवी देवतांनो देव आणि देवता तर काय म्हणणार आहे आपण हाक मारताना देवतांनो ऑप्शन क्रमांक दोन याचा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया प्रधान पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे वाक्य प्रकार ओळखा पंतप्रधान म्हणाले युवकांनी उद्यमशील बनावे आणि की या उभयानवी जो अव्यय आहे त्या उभयानवी अवय दोन वाक्य या ठिकाणी जोडण्यात आलेले आहे तर हा जो वाक्य असणार आहे तो असणार आहे मिश्र वाक्य ऑप्शन क्रमांक तीन मिश्र वाक्य याचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा आता उपसर्ग भरधाव उपसर्ग कधी लागतं आधी लागतं म्हटल्यावर या ठिकाणी धाव हा उपसर्ग असणार आहे का नाही असणार आहे व असणार आहे का शेवटी नाही असणार आहे भ फक्त नाही असणार आहे कारण भर धाव या शब्दाला भर हा उपसर्ग या ठिकाणी लागलेला आहे त्यामुळे भर हा या वाक्यामधील किंवा या शब्दामधील उपसर्ग असणार आहे ऑप्शन क्रमांक चार भर याच या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आई किंवा वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा तीर्थ स्वरूप हा जो शब्द आहे तो शब्द या ठिकाणी कशा पद्धतीने लिहायचा आहे तर ऐकिं वडिलांना आपण ज्यावेळेस पत्र लिहितो त्यावेळेस आपण काय करतो तीर्थ स्वरूप किंवा साष्टांग नमस्कार असं लिहितो तर तीर्थ स्वरूप हा शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर तो दुसरी विलांटी तीर्थ स्वरूप ठीक आहे तर तीर्थ स्वरूप अशा पद्धतीने हा जो शब्द आहे तो शब्द लिहिला जातो ऑप्शन क्रमांक चार जो काही आहे या ठिकाणी तीर्थ स्वरूप हा या ठिकाणी काय असणार आहे योग्य आणि अचूक या ठिकाणी मायना असणार आहे यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघूया वारंवार मी तुम्हाला बॅच मध्ये जो सांगितलंय तो मराठी वर्णमालेतील अम आणि अहा यांना काय म्हणतात तर अम आणि अहा या दोन जे काही स्वरादी आहेत अम आणि आहा ह्या ज्या काय आहेत त्या दोन स्वरादी आहेत मराठी वर्णमालेतील त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन अम आणि आ ह्या दोन स्वरादी आहेत यानंतरचा प्रश्न बघा भास्कर या शब्दातील योग्य आणि अचूक लघु क्रम ओळखा लघु म्हणजेच काय रस्व आणि गुरु म्हणजेच दीर्घ तर रस्व आणि दीर्घसाठी काय वापरला जातो लघुसाठी वापरला जातो हा जो काही यू सारखा का आहे तो यू आणि दीर्घसाठी काय वापरलं जातं तर दीर्घसाठी या ठिकाणी वापरला जातो आडवी रेष तर या ठिकाणी काय भास्कर भा काय मग दीर्घ आहे दीर्घ पहिली आडवी रेष कुठे आहे या ठिकाणी या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी नाही म्हणजेच ऑप्शन या ठिकाणी कटला त्यानंतर भास्कर त्यानंतर स्कर म्हणजे दोनही या ठिकाणी रस्व आहेत रस्व म्हणजे दोन यू म्हणजे एक आडविरेश आणि दोन यू येणार आहेत ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी जो काही लघुगुरुक्रम आहे हा या ठिकाणी भास्कर या शब्दाचा अचूक या ठिकाणी असणार आहे यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघूया या ठिकाणी बघा खालील उत्तरा वाचून त्या खालील विचारलेल्या प्रश्नाची जी उत्तर आहे ती उत्तर या ठिकाणी लिहायची आहे दहा ते बारा क्रमांकाची जी चार प्रश्न आहे दहा अकरा आणि बारा तीन प्रश्न या ठिकाणी जो काही तुम्हाला पॅसेज दिलेला आहे तारा दिलेला आहे त्यावरती या ठिकाणी विचारण्यात आहे यामध्ये बघू शकता दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते तर दत्ताला अनेक गुरु जे आहेत ते अनेक गुरु भेटण्याचं कारण एकमेव आहे कारण त्यांना शिक्षणाची जी आहे ती शिकण्याची या ठिकाणी आवड होती या ठिकाणी बघू शकता पहिलंच वाक्य दत्ताला अनेक गुरु होते याचा अर्थ असा की माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात म्हणजे माणसाला जर शिकण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी शिकण्याची आवड होती त्यामुळे त्यांना काय भेटलं गुरु भेटले यानंतरचा प्रश्न बघूया गोवेकरांना पोर्तुगीजाकडून कोणता वारसा प्राप्त झाला पोर्तु पोर्तुगीजाकडून पोर्तुगीजाकडून गोवेकरांना कोणता वारसा प्राप्त झालेला आहे तर या ठिकाणी जो बघूया आपण सुखद जीवन या ठिकाणी सॉरी सुशोगद कुठेतरी आहे बघा दत्ताला अनेक गुरु होते याचा अर्थ असा की माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटतात त्यावर जिन जिज्ञासू पर्वतातून प्रवचना निर्जरातून संगीत ऐकायला मिळतं असं पंडित नेहरून म्हटलेल्या परदेशी असताना असे अनेक मनी हाती लागले त्या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करतात करता, करता येईल इतक्या लोकांनी तुम्ही आनंदित कराल अशा आशयाची एक इंग्रजी कविता आहे इटालियन माणूस तिचं शब्द पालन करीत आहे स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतो जीवन ला दोलचे विता या त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच आहे गोव्यात या वृत्तीला सुखो सॉरी सुशेगाद म्हणतात कोणत्या वृत्तीला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पोर्तुगीजकडून कोणता वारसा प्राप्त झालेला आहे सुशोगात म्हणतात पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा आहे म्हणजेच कोणता वारसा आहे तर सुशेगाद हा वारसा या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी बघू शकता ऑप्शन क्रमांक तीन याचं काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता तर आपण जसं की आत्ता या ठिकाणी पॅसेज बघितला आहे त्यानुसार इटालियनचा जो काही राष्ट्रीय मंत्र आहे तो राष्ट्रीय मंत्र या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि तो राष्ट्रीय मंत्र आहे सुखद जीवन या ठिकाणी बघा सुखद जीवन ला दोलचे व्हिता या ठिकाणी दिले त्यांनी बघा सुखद जीवन ला दोलचे व्हिता हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्र आहे म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर काय असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता ला दोलचे व्हिता ऑप्शन क्रमांक चार याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न वाऱ्यावर सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता तर वाऱ्यावर सोडणे त्यालाच आपण म्हणतो न विचारणे किंवा अनाथ करणे किंवा त्याग करणे ऑप्शन क्रमांक एक याचं काय असणार या ठिकाणी योग्य वाकप्रचाराचा अर्थ असणार आहे यानंतरचा प्रश्न लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता पृथकरण हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी लेखन नियमानुसार अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर पृथक करण डबल क र आणि न बानाचा न असायला पाहिजे या ठिकाणी नळाचा आहे म्हटल्यावर कटलं या ठिकाणी नाही असणार आहे यानंतर पृथककरण या ठिकाणी एकच काय म्हटल्यावर ऑप्शन क्रमांक एक पृथककरण ऑप्शन क्रमांक एक हा या ठिकाणी अचूक शब्द असणार आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो बघूया सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे तर सलाते सलानाते द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत ऑप्शन क्रमांक तीन द्वितीया आणि चतुर्थी याचा या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघूया वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा भाषा भाषा एकवचन अनेक वचनामध्ये सारखंच आहे सभासभा एकवचन अनेक वचनामध्ये सारखंच आहे भाषण भाषण हे नाही आहे आज्ञा एकवचन आणि अनेक वचनामध्ये सारखंच आहे सारखंच आहे म्हटल्यावर या ठिकाणी भाषाचं अनेकवचनी भाषण होत सॉरी भाषणचं अनेकवचनी भाषण होत नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन जो आहे या ठिकाणी अचूक नसलेली जोडी असणार आहे कारण भाषा भाषा दोन्ही वचनामध्ये सारखा आहे सभासभा दोन्ही वचनामध्ये सारखा आणि अज्ञा अज्ञात दोनही एकवचनाने अनेक वचनामध्ये सारखा आहे परंतु भाषण या ठिकाणी नाही आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जो काही आहे तीन भाषण भाषण याचं काय असणार या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुष नपुसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता तर जे काही क्रियापदाचं रूप आहे ते भावे प्रयोगामध्ये काय असतं तर तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी आणि स्वतंत्र असतो कोणत्या प्रयोगामध्ये तर भावे प्रयोगामध्ये असतो यानंतरचा प्रश्न सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे तर सुंदरा मनामध्ये भरली हे एक चित्रपटाचं नाव आहे आणि त्याच चित्रपटामध्ये एक गाणं आहे जे की सुंदरा मनामध्ये भरले त्याला गाणं म्हणता येणार नाही तर ती एक लावणी आहे ऑप्शन क्रमांक चार सुंदरा मनामध्ये भरली ही एक लावणी आहे आणि या लावणीचं लेखन कोणी केलेलं आहे तर शाहीर राम जोशी यांनी याची रचना किंवा या ठिकाणी लेखन केलेलं आहे यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघूया बऱ्याचदा हा जो प्रश्न आहे तो प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला रिपीट होताना दिसत आहे शिखांच्या ग्रंथ या ग्रंथात कोणत्या संताची एकसष्ट कवने समाविष्ट आहेत तर एकसष्ट कवने कवने म्हणजेच काय तर पद म्हणतो आपण त्याला तर शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात संत जे काही नामदेव आहेत संत नामदेवाची एकसष्ट पद जी आहे ती एकसष्ट पद या ठिकाणी समाविष्ट आहेत ऑप्शन क्रमांक एक संत नामदेव याचं योग्य उत्तर आहे आणि ग्रंथसाहेब या ग्रंथामध्ये तीन श्लोक सुद्धा आहेत जे की संत नामदेव यांचे आहेत आणि अठरा राग सुद्धा आहेत आणि एकसष्ट काय आहेत तर एकसष्ट पद आहेत यानंतरचा प्रश्न उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणार आहे शब्दाचे शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे वारंवार रिपीट होणारा प्रश्न भावना व्यक्त करताना आपण या ठिकाणी कोणत्या उद्गार चिन्हाचा वापर करतो कोणत्या चिन्हाचा वापर करतो तर त्याला म्हटलं जातं उद्गार चिन्ह ऑप्शन क्रमांक दोन उद्गार चिन्ह याचं या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया जो की या ठिकाणी पेपर वनला रिपीट झालेला प्रश्न आहे य असणार असणारे वृत्त कोणते तर य य य य हे जे काही गण आहे ते गण या ठिकाणी भुजंग प्रयात या वृत्ताचे या ठिकाणी गण आहेत ऑप्शन क्रमांक दोन भुजंग प्रयात याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली तेव्हा कोणता अलंकार होतो तर ज्यावेळेस आपण एखाद्या उपमेयाला उपमा उपमेयाचीच उपमा देतो जसं की आई सारखी आईच म्हणजेच आईला दुसरी कोणाची उपमा देत नाही आईची उपमा देतो त्यावेळी अलंकार कोणता होणार आहे तर त्यावेळी होणार आहे अनन्वय अलंकार ऑप्शन क्रमांक चार अनन्वय अलंकार याचं योग्य उत्तर आहे त्याचं उदाहरण आईसारखी आईच त्याचबरोबर एक वारंवार तुम्हाला विचारलं जातं की झाले तर बहू होतील बहू आहेतही बहू परंतु या समहा हे जे काही उदाहरण आहे हे सुद्धा अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे कारण दुसऱ्यासोबत कोणासोबतच तुलना होत नाही तर उपमेला उपमेयाचीच या, या ठिकाणी तुलना किंवा उपमा या ठिकाणी दिली जाते त्यावेळेस अनन्वय अलंकार होतो यानंतरचा प्रश्न विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे तर जो काही विस्मय आहे तो विस्मय अद्भुत या रसाचा स्थायी भाव आहे ऑप्शन क्रमांक एक अद्भुत याचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आणि अद्भुत रसामध्ये काय असतं तर मग ज्या काही परिकथा असतात ज्या जुनाट पुरी कथा आहे त्या परिकथा त्यानंतर राक्षसांच्या गोष्टी ह्या अद्भुत रसामध्ये समाविष्ट असतात यानंतरचा प्रश्न माती या, या नामाचे अनुक विश, विशे अ चूक विशेषण कोणते बहरदार माती पडीक माती कसदार माती आणि मजेदार माती तर या ठिकाणी माती या शब्दासाठी विशेषण असणार आहे कसदार माती ज्यालाच आपण या ठिकाणी सुपीक माती सुद्धा म्हणू शकतो सुपीक माती किंवा कसदार माती तर ऑप्शन क्रमांक तीन कसदार माती याचा या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे या प्रश्न बघूया मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा खाण्याची क्रिया पूर्ण झाली आहे का या ठिकाणी बघा मधू लाडू खात असे खात असे म्हणजेच वारंवार घडणारी घटना आहे म्हणजेच कोणता तरी रीती काळ आहे मग या ठिकाणी बघा मधु लाडू खात असे म्हणजे त्या ठिकाणी भूतकाळातील घटना आहे ऑप्शन क्रमांक एक रीती भूतकाळ याचा या ठिकाणी या काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा जो प्रश्न आहे बघूया पररूप संधीचं उदाहरण ओळखा आता पररूप संधी म्हणजे काय हे आपल्याला सर्वप्रथम माहिती असणं गरजेचं आहे ज्यावेळेस एखाद्या शब्दाची फोड केलेली असते किंवा विग्रह केलेला असतो त्याला एकत्रित करत असताना पहिल्या स्वराचा लोप होतो म्हणजे पहिला स्वर जो आहे तो लोप पावतो आणि दुसरा काय होतो कायम राहतो त्यावेळेस काय होतं त्यावेळेस या ठिकाणी संधी होते मग संधीचं उदाहरण नम नुमजे नदीत खिडकीत आणि नाहीसा तर नदीत खिडकीत आणि नाहीसा ही जी काही तीन उदाहरणं आहे ही तीनही जी उदाहरणं आहे ती या ठिकाणी संधीची उदाहरणं आहे आपल्याला विचारलं आहे संधीची तर संधीचं उदाहरण असलं असणार आहे या ठिकाणी नुमजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जो काही एक आहे नुम जे याच या ठिकाणी योग्य उत्तर आहे याची आपण फोड करून बघूया नूम जे न प्लस उ म जे मग या ठिकाणी काय होणार आहे न म्हणजेच या ठिकाणी अ येणार आहे न प्लस अ ठीक आहे मग या ठिकाणी शेवटचा अ आला प्लस या ठिकाणी उ आला ठीक आहे उ आणि तर म जे ठीक आहे मग या ठिकाणी अ आणि उ तर पहिल्या अचा या ठिकाणी लोप होणार आहे म्हणजे न जशाला तसा ऊ जो आहे तो ऊ नु त्यानंतर म आणि जे नुम जे म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्या स्वराचा लोप होतो दुसरा ऊ जो आहे तो या ठिकाणी उकारामध्ये येतो म्हणजे तो कायम राहतो त्यावेळेस काय होतं पररूप संधी होते म्हणजेच नुम जे जे आहे ते परूप या ठिकाणी उदाहरण असणार आहे यानंतरचा प्रश्न तत्पुरुष समासातील शब्द ओळखा यथाशक्ती गैरहजर भवसागर आणि दररोज यथाशक्ती गैरहजर आणि दररोज ही कोणत्या संधीची उदाहरणं आहे तर ही जी काही तीनही आहे ही, ही तीनही अव्ययी भाव सॉरी समास सांगतो या ठिकाणी अव्ययी भाव समासाची उदाहरणं आहे परंतु भाव भवसागर हा जो काही उदाहरण आहे हे भवसागर उदाहरण या ठिकाणी तत्पुरुष समासाचं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन भवसागर याचा या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द शब्द वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे प्रेम क्रोध संताप आणि राग तर अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे प्रेम ऑप्शन क्रमांक एक प्रेम याचा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती अचूक नसलेली जोडी विचारली आहे धरती आकाश या ठिकाणी अचूक नाही आहे ठीक आहे म्हणजे चूक नाही आहे मग या ठिकाणी होय नाही बरोबर आहे अवघड सोपे बरोबर आहे सुलभ सोपे ही समानार्थी शब्दाची जोडी आहे त्यामुळे हा जो पर्याय असणार आहे तो अचूक नसलेला पर्याय कारण बाकीचे जे काही आहे ते या ठिकाणी काय विरुद्धार्थी आहेत सर्व विरुद्धार्थी धरतीचा विरुद्धार्थी आकाश आहे होयचा विरुद्धार्थी नाही आहे अवघडचा विरुद्धार्थी सोपे आहे परंतु सुलभचा विरुद्धार्थी सोपे नाही कारण सुलभचा समानार्थी सोपे आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार सुलभचा जो काही शब्द सोपे दिलाय या ठिकाणी विरुद्धार्थाची अचूक नसलेली जोडी असणार आहे यानंतरचा समोरचा आणि मराठी व्याकरणातला शेवटचा प्रश्न अचूक शब्द ओळखा आता शुद्ध लेखन अचूक शब्द ओळखायचा आहे आदरणीय हा जो शब्द आहे तो आपण कशा पद्धतीने लिहिला जातो तर अ ला काना देतो आदर र न बानाचा त्यानंतर न ला दुसरी विलांटी आणि य या ठिकाणी देतो तर या ठिकाणी आदरणीय हा जो शब्द आहे तो अशा पद्धतीने शुद्ध लिहिला जातो ऑप्शनमध्ये बघायचा आहे ऑप्शन क्रमांक एक आदरणीय या ठिकाणी याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने मराठी व्याकरणाचे जे काही तीस प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत महा टी दोन हजार एकवीसमध्ये जो काही एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी जो काही पेपर क्रमांक का दोन झालेला आहे या ठिकाणी पेपर क्रमांक दोन त्याची जी काही आन्सर की आहे ती आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी व्याकरणाचे तीस प्रश्न स्पष्टीकरणासह घेतलेले आहे त्याचबरोबर बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासह घेतलेले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जे स्पष्टीकरण आहे त्या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद